स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सो मित्रांनो, आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आहे। सो आज आपण चाललो जत्रेला, ते म्हणजे स्वयंभू मंदिरांच्या, आणि ती जी मजा आहे ती मी तुम्हाला दाखवणार। जत्रा आमच्याकडे कशी असते, कोकणातली यात्रा कशी असते, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सो मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट सांगायला विसरू नका। चला मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सो फायनली मित्रांनो, आत्ता आलो आहोत स्वयंभू मंदिराकडे आलो आहोत। तुम्ही गर्दी पाहू शकता आणि इथे सगळे खेळ आहेत ते पण आपण पाहणार आहोत, पण आधी आज जाणार आहोत आपण मंदिर दाखवणार आहोत तुम्हाला आधी। सो मित्रांनो, हे ते मंदिर आहे आणि आता इथे लाईन लागली आहे आणि देव आले आहेत ते आपण शूट करणार आहोत। पण हे मंदिर आहे पूर्ण पाहू शकता। ही सगळी दुकानं आहेत खाण्याची आणि थोड्या वेळात देव येतील। इकडे पण दुकान असत आणि ते जिलेबी आहे ना ती पण आहे, बाकी पण ते दुकान आहे। जी गर्दी झाली ती पाहू शकतो तुम्ही। सो मित्रांनो, आपण आत्ता आलो खाजं घेण्यासाठी। खाजाचे प्रकार आहेत, परत लाडू आहे तिथे आणि आपण घेतलं तर खाजं पाठीमागे ते खाजं तयार करतात। सो मित्रांनो, आपण आत्ता आलो जानवलीमधील काशी कलेश्वर मंदिराकडे। इथे पण जत्रा असते। सो आज जाऊ, मंदिर पण तुम्हाला दाखवतो आणि ते बाकीचं पण स्टॉल आणि पाहू आपण इकडचे। हे मित्रांनो, हे मंदिर आहे आणि इथे पण जत्रा म्हणजे गर्दी आहे तेवढी पाहू शकता तुम्ही। आणि इथे पण थोडे स्टॉल लागले। सो मित्रांनो, आपण आत्ता आहोत दशावतारचे जे कलाकार असतात त्यांचं जे रंगकाम जे आहे चालू आहे आता पाहू शकता तुम्ही। आता मित्रांनो, इकडचे पण देव जे असतील ते आता मंदिरा भोवती फेरे मारणार आहेत, ते आपण आता पाहणार आहोत। थोड्या वेळात बाहेरच पडतील आणि इकडनं पण हे मंदिर बाहेर सुंदर दिसत आहे। आकार मान्यता करून पुढे गावाघराची राखवाली करून सामान करून
प्लास्टिक करून घ्यायचं, प्लास्टिक करून घ्यायचं तुमच्या प्रश्न सो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आज आपण आज दोन मंदिरांमध्ये गेलो, दोन जत्रा पाहिल्या आपण तिकडच्या, आणि आज आपण कणकवलीमध्ये गेलो स्वयंभू मंदिरामध्ये आणि कलमठ काशीकलेश्वर या मंदिरात गेलो आपण. सो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. सो मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूच.